आज आपण आठवी विज्ञान यामधील आमले आमलारी ओळख या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. खाली दिलेली द्रावणे आमले आहेत की आमलारी ते ओळखा. यामध्ये पहा, फिनॉप्थेलिनमध्ये बदलणे म्हणजे हे आमलं आहे. दुसरं द्रावण आहे मिथिल ऑरेंजचा कलर नारिंगी रंग बदलून लाल झाला म्हणजे हे देखील आमलं आहे. तिसरं द्रावण आहे यामुळे लाल लिटमस निळा झाला म्हणजे हे आमलारी आहे. दुसरा प्रश्न, सूत्रावरून रासायनिक नावे लिहा. यामध्ये H2SO4 तर याचं रासायनिक नाव आहे सल्फ्युरिक आम्ल. दुसरं आहे CA(OH)2 म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तिसरं आहे SCL म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल. पुढे आहे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. पुढे आहे KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पुढे आहे NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईड. यापुढील प्रश्न आहे, सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व आहे कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपरफॉस्फेट ऑफ लाईम यासारख्या खतांच्या निर्मितीत होतो. तसेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, फॉस्फरिक आम्ल, इथर, मेटल सल्फेट्स यांच्या निर्मितीत होतो. तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधी द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो. उत्तरे द्या, क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी कोणते आम्ल वापरले पाहिजे. क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले पाहिजे. एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे. खडकात धातूचे कार्बोनेट हे संयुग आहे. प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरील चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल. बाटलीतील द्रव्यात निळा लिटमसचा कागद टाकला असता जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आम्ल व आम्लारीमधील फरक स्पष्ट करा. ते आम्लामध्ये येणारे अधातूंच्या ऑक्साईडपासून आम्ले मिळतात आणि आम्लारीमध्ये धातूच्या ऑक्साईडपासून आम्लारी मिळतात. आम्लामध्ये H हा प्रमुख घटक असतो व या घटकामुळे संयुगांना आम्लधर्म प्राप्त होतो. आम्लारीमध्ये OH हा प्रमुख घटक असतो व यामुळे या संयुगांना आम्लारी धर्म प्राप्त होतो. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. आम्ले चवीला आंबट असतात. आम्लारी चवीला तुरट कडवट असतात. दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही. सर्वसाधारणपणे दर्शक ही सेंद्रिय संयुगे असल्याने दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही. उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात. उदासीनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात. आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते. औद्योगिक क्षेत्रात वापरली जाणारी खनिज आम्ले सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल. सल्फ्युरिक आम्ल हे अमोनियम सल्फेट हे खत तयार करण्यासाठी, सोन्या चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी आणि मोटारीच्या बॅटरीत वापरतात. हायड्रोक्लोरिक आम्ल स्टार्चपासून ग्लुकोज तयार करण्यासाठी, औषधांमध्ये प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यासाठी. तर नायट्रिक आम्ल हे सुगंधी द्रव्ये आणि औषधे तयार करण्यासाठी, रंग आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी, तांबे, पितळ, चांदी इत्यादी धातूंच्या भांड्यावर नक्षीकाम करण्यासाठी आणि सोन्या चांदीच्या वस्तूंना चकाकी आणण्यासाठी. पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा भरा. आम्लातील प्रमुख घटक रिकामी जागा आहे तर इथे आहे H. पुढे आहे, आम्लारीतील प्रमुख घटक रिकामी जागा आहे तर OH. टार्टारिक हे रिकामी जागा आम्ल आहे. टार्टारिक हे सौम्य आम्ल आहे. सोड्या लावा. गटात दिलेले चिंच, दही, लिंबू, फिनेगार आणि बगटात दिलेलं आहे ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल. तर उत्तर पहा, चिंच, टार्टारिक आम्ल, दही, लॅक्टिक आम्ल, लिंबू, सायट्रिक आम्ल, व्हिनेगार, ॲसेटिक आम्ल. चुकीबरोबर ते लिहा. धातूंचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात. बरोबर.
मीठ हे आम्लधर्मी आहे, चूक, कारण मीठ उदासीन आहे. क्षारामुळे धातूचे क्षरण होते, चूक, आम्ल आणि आम्लारीमुळे धातूंचे क्षरण होते. क्षार उदासीन असतात, बरोबर. पुढील पदार्थांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन या गटात वर्गीकरण करा. तर यासाठी दिलेले आहेत HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O आणि Na2CO3. आम्लधर्मी आहेत HCl, H2SO4, HNO3. आम्लारीधर्मी आहे CaO, MgO, Na2CO3 आणि उदासीन आहे H2O, NaCl आणि KCl.